प्रेक्षक हो जनक मराठी वाहिनीवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. कोरोनाला हरवायचंय आणि देशाला जिंकायचंय या हेतून प्रेरित होऊन अवघा देश आपला महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांसह सामान्य माणूस घरात बसून या सगळ्या लढाईमध्ये निर्णायक भूमिका बजावतोय. या सगळ्या कोरोनाच्या युद्धामध्ये जे कोरोना वॉरियर्स आपल्या जीवाची बाजी लावत आहेत त्यात या राज्यातले आरोग्यकर्मी आहेत, पोलीस दलातले अधिकारी आणि कर्मचारी आहेत, त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेतली सुद्धा एक मोठी फळी आपल्या जीवाचं मोल जे आहे ते कुठेतरी धोक्यात घालून काम करते. कदाचित तुम्हाला माहीत नसेल परंतु आम्हाला तुम्हाला हे आज दाखवून द्यायचं आहे की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, अगदी आपल्या गावची ग्रामपंचायत जरी म्हणाल ना तरी ही सुद्धा एक छोटी संस्था आहे, पण या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींचं केंद्रीकरण करून या सगळ्या जिल्ह्याच्या विकास कामाचं राहटगाडं ज्या संस्थेकडून सांभाळलं जातं ती म्हणजे तुमची आणि आमची सगळ्यांची सुपरिचित असलेली नाशिकची जिल्हा परिषद. नाशिकची जिल्हा परिषद या कोरोना लढाईमध्ये नेमकं काय भूमिका बजावते आणि तुमच्या आमच्या भविष्यातील येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्या कल्पबुद्धीनं नियोजनात्मक कशा पद्धतीनं काम चाललंय याचा आढावा आपण आजच्या या चर्चेत घेणार आहोत. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड मॅडम आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करून तुमच्या आणि आमच्या मनातले काही प्रश्न समजून घेऊया. मॅडम, सगळ्यात आधी आपलं जनमत मराठी वाहिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मला आपण आपल्याशी चर्चा करायची संधी दिली त्याबद्दल आपले खूप आभार आहे. आमच्या प्रेक्षकांना हे ऐकायला आवडेल की सध्याची जी कोरोनाची नाशिक जिल्ह्याची परिस्थिती आहे विशेषतः ग्रामीण भागात, कारण महानगरपालिकेच्या सगळ्या परिस्थितीशी आमचे प्रेक्षक चांगले परिचित आहेत कारण आता सोशल मीडिया खूप फास्ट झाला आहे, पण ग्रामीण भागातली नेमकी परिस्थिती कशी आहे, आपण ह्या परिस्थितीकडे कसं बघतो? कालपर्यंत ग्रामीण भागामध्ये 129 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत आणि ते 15 पैकी 10 तालुक्यांमध्ये विविध तालुक्यांमध्ये रुग्ण आढळलेले आहेत. कोरोनाची सुरुवात नाशिकमधली खरं म्हणजे ग्रामीणमधनं झाली आणि निफाडमधल्या पिंपळगाव नजीकमध्ये आपल्याला जिल्ह्यातला पहिला कोरोनाचा पेशंट सापडला होता आणि आपण अवघ्या 15 दिवसामध्ये तो रुग्ण बरा होऊन गेला आणि त्याच्यानंतर साधारणतः 1.5 महिना आपल्याकडे काही केसेस नव्हत्या ग्रामीणमध्ये आणि नंतर केसेसला सुरुवात झाली आणि सध्याचा आकडा 129 आहे. पण मला आपल्याला सांगायला आनंद होतो की सध्या फक्त 32 केसेस हे ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे बाकीचे जे रुग्ण आहेत ते बरे होऊन डिस्चार्ज झालेले आहेत. दुर्दैवाने 2 मृत्यू झालेले आहेत आणि त्याच्यापैकी एक मालेगावचे आरोग्य कर्मचारी होते, मालेगाव महानगरपालिकेमध्ये त्यांचा मृत्यू मालेगावला झाला आणि अजून एक नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक मृत्यू झाला. तर अशा पद्धतीने सध्या कोरोनाचं चित्र आहे. येवल्यामध्ये आपल्या 34 ॲक्टिव्ह केसेस होत्या आणि त्याच्यापैकी 33 रुग्ण बरे होऊन गेलेत. नाशिक ग्रामीणमध्ये देखील 9 केसेस होत्या, 9ही रुग्ण बरे होऊन परत गेलेले आहेत. त्याच्यामुळे रोज डिस्चार्ज होऊन जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये नवीन पॉझिटिव्ह रुग्ण देखील आढळत आहेत. ही जी सगळी परिस्थिती आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण नेमक्या कुठल्या उपाययोजना करतोय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण ग्रामीण भागामध्ये कोविड केअर सेंटर्स आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स सुरू केलेले आहेत. त्याच्यामुळे नाशिक शहरावरचा किंवा मालेगाव शहरावर आपला ताण नाही आहे रुग्णांचा आणि ही खूप समाधानाची बाब आहे की आपण ग्रामीण भागातल्या पेशंट्सना ग्रामीण भागातच ट्रीटमेंट करतो आहोत. अगदी स्वॅब देखील त्यांचे आपण ग्रामीण भागामध्ये मधनंच घेतो आहोत. त्यामुळे ही एक व्यवस्था आम्ही निर्माण केलेली आहे मागच्या 1 महिन्यात. त्याचबरोबर आमचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग खूप चांगलं होतं आहे, त्याच्यामुळे कदाचित असं वाटत असेल की रुग्ण जास्त वाढत आहेत, पण मला असं वाटतं की आमची आरोग्य यंत्रणा, आमचे ग्रामसेवक, आमचे सरपंच अतिशय चांगलं काम करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये टेस्ट होत आहेत. आत्तापर्यंत साधारणतः 1700 स्वॅब टेस्ट आम्ही केलेले आहे, म्हणजे 129 रुग्णांसाठी 1700 स्वॅब टेस्ट हे जे प्रमाण आहे हे अतिशय चांगलं आहे टेस्टिंगचं असं मी मानते आणि त्याच्यामुळे देखील एक चांगलं नियोजन आम्ही करू शकतो आणि आम्हाला अंदाज येतो की किती रुग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे हे आम्ही करतो आहोत. लॉकडाऊन विविध ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार ग्रामपंचायतींनी अतिशय उत्तम पद्धतीने केलं. बाहेरून येणाऱ्यांची जी संख्या आहे ती भरपूर आहे ग्रामीणमध्ये आणि ती संख्या पाहू जाता आल्या आल्या होम क्वारंटाईन करणं नागरिकांना किंवा इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करणं हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतींकडनं करण्यात येत आहे. त्याचबरोबर फ्युमिगेशन, त्याचबरोबर डिसइन्फेक्शन
जे ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी आहे ती देखील सगळ्या ग्रामपंचायतींनी पार पाडलेली आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये आपण कोरोनाला अटकाव करू शकलो. 40 लाख लोकसंख्ये ग्रामीणची असताना 129 रुग्ण हे जे प्रमाण आहे हे निश्चितपणे त्या मानाने खूप नाही असं. कोरोनाची लढाई जरी सुरू असली तरी जिल्हा परिषदेच्या कामांच्या मूळ गाठपैकी विकासाची काम या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची कामं ही थांबवता येण्यासारखी नाही. तरीही या सगळ्या गोष्टींमुळं विकास कामांना खीळ बसला असं आपल्याला वाटतं आहे? मला वाटत नाही तसं, कारण विकास हा आता विकासाचा केंद्रबिंदू थोडा शिफ्ट झाला असेल. विकासाची परिभाषा आपल्याला मला वाटतं नव्याने विकसित करावी लागेल. नेमका विकास म्हणजे काय? आज लोकांचा जीव वाचवणं हा देखील विकास आहे असं मला वाटतं. जिल्हा परिषदेची जी बाकीची जी कामं आहेत ज्याला आम्ही नॉन कोविड ॲक्टिव्हिटीज म्हणतो ती सुरू आहे. मला आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की म्हणजे आम्हाला आधी भीती वाटत होती की ह्या सगळ्यामुळे कदाचित कुपोषणाचं प्रमाण खूप वाढेल, कदाचित जिल्ह्यातले बालमृत्यू वाढतील, पण सध्या तरी आम्हाला तसं चित्र दिसत नाही. आम्ही त्याच्यावरही लक्ष ठेवून आहोत. कुपोषणावरती आमचे अधिकारी अतिशय चांगलं काम करत आहेत. हेल्थ डिपार्टमेंटची बाकीची यंत्रणा जी कोविडमध्ये आम्ही घेतलेली नाही आहे ती बालमृत्यू आणि इतर ANC चेकअप आहे, ANC रजिस्ट्रेशन आहे, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज आहे, तर ह्या सगळ्यांचं जे प्रमाण आहे ते आधी जसं होतं तसंच आहे. त्याच्यामुळे त्याच्यात मला वाटतं की आमच्या आरोग्य यंत्रणाची खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा, मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो की आमचे जे पाणीपुरवठ्याचे कर्मचारी आहेत त्यांनी प्रत्येक गावामध्ये हे इन्श्युअर केलेलं आहे की पाणीपुरवठा नियमितपणे झाला पाहिजे आणि ते म्हणजे जीवाचं रान करून आणि स्वतः रस घेऊन देखील पाणीपुरवठा सुरळीत राहावा याच्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती व्हावी म्हणून नरेगाच्या कामांना आम्ही खूप गती दिलेली आहे आणि मला सांगायला आनंद होतो की जवळपास 25,000 लेबर्स आज नाशिक जिल्ह्यामध्ये नरेगाच्या विविध कामांवरती काम करत आहेत आणि ती संख्या निश्चितपणे येत्या भविष्यकाळात अधिक वाढणार आहे. त्याच्यामुळे लोकांच्या रोजगाराचा जो प्रश्न होता तो काही अंशी तरी जिल्हा परिषदमार्फत सोडवण्यात आम्ही यशस्वी झालो. त्याचबरोबर आम्ही मास्क निर्मिती फार मोठ्या प्रमाणावर केली आणि जवळपास 3.5 लाख मास्क आमच्या महिला बचत गटांनी तयार केले आणि त्याची विक्री झाली. त्यामुळे तोही तेही एक रोजगाराचं साधन आणि साधनांची कमतरता असतानासुद्धा ग्रामीण भागामध्ये मास्कची निर्मिती करून ते मास्क घरोघरी आता पोहोचलेले आहेत. त्यामुळे अशा विविध ॲक्टिव्हिटीज आहेत. अंगणवाडीमध्ये आहार, प्रत्येक बालकाला आहार मिळालेला आहे आणि त्याचबरोबर अंडी वाटपाचा फार मोठा कार्यक्रम जिल्हा परिषदने घेतला आणि साधारणतः 18 लाख अंडी ही आम्ही बालकांना वाटलेली आहे आणि तेही काम सुरू आहे. त्याच्यामुळे अशा मला त्यामुळे मला असं वाटतं की विकासाचा वेगपेक्षा विकासाची जी क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, त्याच्यावर आम्ही काम करतो आहोत आणि सगळ्या विभागांच्या सहकार्याने, लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकतो. अशी चर्चा मध्यंतरी नाशिक जिल्ह्यामध्ये होती की या सगळ्या कामांमध्ये जेवढे आरोग्य कर्मचारी चांगलं काम करत आहेत तसंच शिक्षकांना सुद्धा काही महत्त्वाच्या कामासाठी प्रशासन इन्व्हॉल्व्ह करू शकते. काही जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग अंशतः सुरूही झाला आहे राबवायला. आपल्याकडे तसं काही नियोजन आहे का किंवा शिक्षकांची जी जिल्ह्यातली मोठी फळी आहे त्यांना कोरोनाच्या युद्धामध्ये आपण काही जबाबदारी देण्याचा प्लॅन आहे की कसं काय प्लॅन आहे? आमच्या शिक्षकांचा आम्हाला अभिमान आहे की त्यांनी स्वतःहून अनेक तालुक्यांमध्ये स्वतःहून शिक्षक सर्वेक्षणाच्या कामाला मदत करत आहेत. बऱ्याच तालुक्यांमध्ये जे आम्ही जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही आहे जिथे आहे तिथेसुद्धा नियमितपणे सर्वेक्षण घराघरांमध्ये जाऊन कोणाला ताप आहे का किंवा काही लक्षणं आहेत का ते बघण्याचं जे काम आहे तिथे स्वयंप्रेरणेने शिक्षकांनी मदत केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठला आदेश काढून किंवा कोणाला आदेश करूनच फक्त कामं होतात असं नाही, तर एक चांगलं कम्युनिकेशन एकमेकांमध्ये असलं तर अतिशय चांगलं काम होतं आहे. त्यामुळे विविध तालुक्यांमध्ये विविध मेथडॉलॉजी वापरल्या जाते आहे पण शिक्षकांचा सहभाग देखील याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर आम्ही हे बघतो आहोत की शाळा आता ओपन झाल्या पाहिजे, वेळेवरती झाल्या पाहिजे. शिक्षणाचं जे काम आहे ते शिक्षकांचं जे प्राथमिक काम आहे ते त्यांनी केलं पाहिजे आणि अनेक शिक्षक जेव्हा सर्वेक्षणाच्या कामाला जातात तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना भेटून येतात, तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी होमवर्क देऊन येतात आणि पुढच्या वेळी जेव्हा ते जातात तेव्हा ते होमवर्क चेक करून येतात. त्याच्यामुळे
ते त्यांचं पण काम करतायत आणि कोरोनामध्ये पण मदत करतायत. त्यामुळे अशा पद्धतीने आमचं काम सुरू आहे. शिक्षकांना देखील त्यांना नवीन ट्रेनिंग घेण्याची आता कदाचित आवश्यकता पडणार आहे. कदाचित ऑनलाईन शाळा सुरू होतील, कदाचित स्टॅगरिंग पद्धतीने शाळा सुरू होतील. आता माहिती नाही आम्ही काय काय भूमिका आता स्पष्ट होईल काही दिवसांमध्ये. त्याच्यामुळे शिक्षकांना सुद्धा त्यांचं स्किल अपग्रेड करण्याची आम्हाला गरज वाटणार आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळामध्ये शिक्षकांसाठी मोठ्या प्रमाणावरती ट्रेनिंग्स आम्ही ऑर्गनाईज करणार आहोत आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती देखील सुरू करण्याचा आम्ही आमचा विचार आहे. त्यामुळे शिक्षकांचंही सहकार्य फार चांगलं आहे. जन्मत मराठी वाहिनीच्या या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यातले प्रेक्षक आज आपल्याला पाहत आहे. नाशिक जिल्ह्यात तर सगळी जनता बघते. आज या निमित्तानं प्रेक्षकांना आणि ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांना आणि महिलांना काय संदेश द्याल, त्यांच्यासाठी आपला मेसेज काय असेल? मला असं वाटतं की महाराष्ट्राने आणि सगळ्या देशाने या संकटाचा अतिशय धीराने सामना केलेला आहे आणि त्याच्यामध्ये नागरिकांचा देखील सहभाग हा अतिशय चांगला राहिलेला आहे. 2.5-3 महिने लॉकडाऊनमध्ये राहणं आणि मी अनेक वेळा जेव्हा मी गावांमध्ये दौरा करते, अगदी पेठ सुरगाणापर्यंत मी जाऊन आलेले, तिथल्या गावांना भेटी दिलेल्या आहेत आणि तेव्हा लॉकडाऊन म्हणजे काय असतं, एकही दुकान उघडं नाही, कोणी घराच्या बाहेर पडत नाही आहे. मला वाटतं ही ह्याच्यापेक्षा जास्ती मदत शासनाच्या परिश्रमांना नागरिकांनी अजून काय करावे. त्याच्यामुळे मी हाच संदेश, मी पहिलं तर मी आभार व्यक्त करेन सगळ्यांचे की त्यांनी इतकं चांगलं सहकार्य आम्हाला सगळ्यांना केलेलं आहे. दुसरं की प्रत्येकाने आपापली काळजी घेतली पाहिजे. शासन प्रशासन तर काम करतच आहे पण नागरिकांनी स्वतःची काळजी घेतली तर आपण निश्चितपणे ह्याला अटकाव करू शकतो आणि आपण ती जी चेन आहे कोरोनाची ती ब्रेक करू शकतो. त्यामुळे आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये. आपले जे व्यवहार आहेत ते घरात राहून कसे जास्तीत जास्त करता येतील, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, हायजीन, हात धुणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण केल्या पाहिजे. आणि मला वाटतं स्वतःच्या आहारावरती लक्ष देणं आणि स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढवणं जे आपल्याच हातात आहे आणि तेही छोट्या छोट्या गोष्टीकडून आपण करू शकतो, ते देखील केलं तर आपण निश्चितपणे कोरोनावरती मात करू शकतो याचा मला विश्वास आहे. आपण आज खरं म्हणजे ही युद्धजन्य परिस्थिती आहे, आपण सगळे कोरोनाशी झुंजतो आहोत. इतक्या धावपळीच्या व्यस्त कार्यक्रमांची आपली रूपरेषा असताना सुद्धा जनमतच्या विनंतीला मान देऊन आपण आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल जनमत मराठी वाहिनीच्या वतीनं आणि प्रेक्षकांच्या वतीनं मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि या युद्धामध्ये जनता तुमच्यासोबत नक्की सोबतीला खांद्याला खांद्याला उभी राहील आणि आपण सगळे मिळून या कोरोनाला निश्चितपणानं पराभूत करू हा आत्मविश्वास या ठिकाणी बाळगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आमचं चर्चा सत्र इथेच थांबवतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जनमतचे खूप खूप आभार व्यक्त करते. थँक्यू. प्रेक्षक हो, ही चर्चा तुर्तास इथे थांबवतोय. हा विषय संपणारा नाही. तुम्हाला आणि आम्हाला घरात राहायचं आहे आणि कोरोनाला हरवायचं आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमची आवडती वृत्तवाहिनी जिचं नाव आहे जनमत मराठी. जबाबदारी न्याय हक्काची.